ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज पूर्व भागात अंगणवाड्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप। सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागातील पूरग्रस्त अंगणवाड्यांना जीवनोपयोगी किटचं वाटप आज मिरज पंचायत समिती सभापती सौ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। बामणी कसबे डिग्रज ढवळी या गावातील पाच अंगणवाड्यांना किचन सेट, दोन मोठे पातेले, एक धान्य पोतं, 25 प्लेट, एक कुकर असा जीवनोपयोगी साहित्य मिरज पंचायत समितीमध्ये सभापती सौ पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। यावेळी मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी सरगर एस आर पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील, बनुताई जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती संशोधन विकास संस्था सांगोला, एक्शन एंड मुंबई यांच्या वतीने अमोल कदम, आनंदा कांबळे उपस्थित होते। डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला यांच्याकडून पूरग्रस्त अंगणवाड्यांसाठी साहित्य वाटप देण्यात आले। माननीय सुनीता पाटील मॅडम यांच्या सभापती मिरज पंचायत समिती यांच्याकडून वाटप केलेलं आहे। या साहित्यामध्ये अंगणवाडीसाठी किचन साहित्य दिलेलं आहे। यापूर्वी सुद्धा आपल्याला चटई आणि सतरंजा यांच्यामार्फत वाटप करण्यात आलेलं होतं। महानकारी न्यूज साठी मिरजहून परशुराम बनसोडे।